नमस्कार मंडळी, लोकशाही न्यूजच्या विधिलिखित या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. चला तर मग जाणून घेऊया तुमचं आजचं राशी भविष्य नेमकं काय सांगतंय ते. मेष राशी, आज तुम्हाला तुमचं आरोग्य राखण्यासाठी आणि चांगलं दिसावं यासाठी प्रयत्न करायला खूप भरपूर मोकळा वेळ मिळणार आहे. त्यासोबतच आज तुमचं आर्थिक पक्ष मजबूत होण्याची देखील पूर्ण शक्यता आहे. जर तुम्ही कुठल्या व्यक्तीला पैसा उधार दिला असेल तर तो पैसा आज तुम्हाला परत मिळण्याचे संकेत आहेत. आपल्या प्रियजनांबरोबरचे गैरसमज आज दूर करा. त्यांच्याशी जरा सौजन्याने वागण्याचा प्रयत्न करा. यातून तुमचं नातं आणखीनच घट्ट होईल. वृषभ राश, शारीरिक आजारातून बरं होण्याची आज मोठ्या प्रमाणात शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही खेळाच्या स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकता. जे लोक पैशाचा आतापर्यंत विनाकारण खर्च करत होते आज त्यांनी आपल्यावर काबू ठेवला पाहिजे आणि धनाची योग्य ती बचत केली पाहिजे. याचा भविष्यात तुम्हाला फायदा होईल. बाकी तुमचा आजचा दिवस अगदी निवांत स्वरूपाचा असेल. मिथुन राश, आजच्या दिवशी मिथुन राशीची मंडळी बालपणीच्या आठवणींमध्ये अगदी रमून जातील. या प्रक्रियेत तुम्ही विनाकारण मानसिक त्रास करून घेऊ नका हे लक्षात घ्या. सदोदित तुमच्यातील लहान मूल कार्यरत ठेवण्याची तुमची क्षमता गमावून बसलात हे तुमच्या चिंतेचं मुख्य कारण बनण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही त्रस्त होऊ नका. आपल्या विचारांवर काबू ठेवा. कर्क राश, आज तुमची प्रकृती फारशी बरी नसल्यामुळे तुम्हाला तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करणं काहीसं कठीण जाईल. जीवनाच्या गाडीला चांगल्या प्रकारे चालवण्याची इच्छा असेल तर आज तुम्हाला पैशाच्या बाबतीत विशेष काळजी घ्यावी लागेल. घरातील प्रलंबित कामं आज तुमचा बराच वेळ घेण्याची शक्यता आहे. बाकी तुमचा आजचा दिवस हा काहीसा संमिश्र स्वरूपाचा असेल. सिंह राश, आजच्या दिवशी आपलं मानसिक आणि शारीरिक आरोग्य संतुलित राखा. आध्यात्मिक आयुष्याचं हे पूर्वसूत्र आहे हे लक्षात घ्या. सर्व चांगल्या आणि वाईट गोष्टी मनातूनच जन्माला येतात. त्यामुळे मन हे जीवनाचं प्रवेशद्वार आहे हे लक्षात घ्या. आपले सर्व प्रश्न सोडवण्यासाठी हे तुम्हाला मदत करेल. धनाची देवाणघेवाण आज दिवसभर असेल आणि दिवस मावळण्याच्या वेळी तुम्ही बचत करण्यात यशस्वी व्हाल. कन्या राश, आजच्या दिवशी मुलांच्या सहवासात आपल्या मनाचा दिलासा शोधा. कुटुंबातील मुलांची ही अनोखी उपचार पद्धती इतरांच्या मुलांमध्ये देखील आढळते. त्यातून आपणास मनशांती तर मिळेलच पण तुमच्या व्यग्रता शांत करेल. आपल्या माहितीतील लोकांमुळे उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. यातून तुम्हाला फायदा होऊ शकतो. तुळराश, आजच्या दिवशी अत्यंत व्यस्त वेळापत्रकात देखील तुमचं आरोग्य चांगलं असेल. पण आरोग्याला गृहीत धरू नका. आयुष्याची काळजी घेणं ही आपली गरज आहे. घराच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक आज लाभदायी ठरेल. मुलांनी अपेक्षापूर्ती न केल्यामुळे तुम्हाला काहीशा प्रमाणात निराशा होऊ शकते. परंतु या गोष्टीची जास्त चिंता करू नका. सर्व काही लवकरच सुरळीत होईल. वृश्चिक राश, दंतदुखी किंवा पोट बिघडल्यामुळे काही समस्या आज तुम्हाला निर्माण होऊ शकतात. ताबडतोब आराम पडावा यासाठी वैद्यकीय सल्ला घ्या. घरातील लहान लहान गोष्टींवर आज तुमचं धन खूप खर्च होण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुम्ही मानसिक तणावात येऊ शकता. कामाच्या जागी आपण स्वतःला खूपच खेचल्यामुळे कौटुंबिक गरजा आणि आवश्यकता अपेक्षांकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या गोष्टीची विशेष काळजी घ्या आणि प्रत्येक पाऊल जरा जपून टाका. आजच्या दिवशी आपल्या जीवनसाथीच्या आरोग्याकडे योग्य लक्ष देणं महत्वाचं आहे. त्यांची देखभाल करण्याची देखील गरज असेल. आपल्या पालकांनी केलेल्या मदतीमुळे आर्थिक अडचणींवर आज तुम्ही मात करू शकता. दिवसाच्या उत्तरार्धासाठी उल्हासित करणाऱ्या आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमाची व्यवस्था करा. आपल्या प्रिय व्यक्तीचे अस्थिर वागणे तुमचा मूड खराब करू शकते. आजच्या दिवशी हे लक्षात ठेवा की आपली देण्याची वृत्ती ही अप्रत्यक्षरित्या मदत करण्याची वृत्ती असते. त्यामुळे शंका, निरुत्साह, अश्रद्धा, मत्सर, हेवा, गर्व यापासून तुम्ही स्वतःला मुक्त ठेवण्याचा प्रयत्न करा. जे लोक लघुउद्योग करतात त्यांना आजच्या दिवशी आपल्या कुठल्याही जवळच्या लोकांचा सल्ला मिळू शकतो आणि तो सल्ला तुमच्या दैनंदिन जीवनात आत्मसात करा. त्यामुळे सगळं काही सुरळीत होण्याची देखील शक्यता आहे. बाकी तुमचा आजचा दिवस हा काहीसा आनंदी आणि निवांत स्वरूपाचा असेल. आजच्या दिवशी शारीरिक वेदना आणि ताणतणावाचे प्रश्न सुटण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी शारीरिक वेदना आणि तणावाचे प्रश्न सुटू शकतात. आजच्या दिवशी तुम्हाला आपल्या पैशाची जरा बचत करावी लागेल. याचा भविष्यात तुम्हाला फायदा होईल. आज आपल्या मुलांकडे जरा लक्ष द्या. त्यांच्यासोबत वेळ व्यतीत करा. याच्यामुळे तुमच्या कुटुंबात एकत्रितपणा नांदेल आणि सगळं वातावरण अगदी सुखावह होऊन जाईल. आजच्या दिवशी मौज मजा करण्यासाठी
बाहेर गावी जाऊन आजच्या दिवसाचा आनंद लुटा. तुम्ही मादक गोष्टींवर खर्च न करण्याचा तुम्हाला सल्ला दिला जातो. असे करणे तुमच्या आरोग्याला खराब करते, याने तुमची आर्थिक स्थिती देखील बिघडते. मुलांनी त्यांच्या अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची आणि भविष्याची योग्य योजना करण्याची गरज आहे. तुमच्या प्रेमसंबंधांवर आज विपरीत परिणाम संभवतो, त्यामुळे या गोष्टीची विशेष दखल घ्या आणि आपल्या जोडीदाराला किंवा ज्या व्यक्तीवर तुम्ही प्रेम करता त्यांना विनाकारण दुखवू नका. त्यांची देखील विशेष काळजी घ्या.